नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पान या वाचकांना खराखुरा आनंद देणाऱ्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळा प्रयोग करणार आहोत आणि एक नाही तर दोन विशेष पाहुण्या आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. ऐसपैस गप्पा नीलमताईंशी या पुस्तकाच्या निमित्तानं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि या पुस्तकाच्या लेखिका आणि संपादिका करुणा गोखले यांच्याशी आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. नीलमताई आणि करुणाताई, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. तर ऐसपैस गप्पा नीलमताईंशी या पुस्तकाच्या निमित्ताने आज आपल्या स्टुडिओमध्ये नीलम गोऱ्हे आलेले आहेत आणि पुण्याहून आपल्याबरोबर या पुस्तकाच्या संपादिका आणि लेखिका करुणा गोखले या सुद्धा आहेत. तेव्हा या दोघींचंही स्वागत करते आणि गप्पांना सुरुवात करते. नीलमताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं. खरं तर एका वेगळ्या विषयावर आज आपण गप्पा मारतोय आणि करुणाताई, तुमचंही स्वागत. आपण गप्पांना सुरुवात करतोय. सगळ्यात आधी मला ना पूर्ण पुस्तक वाचल्यावर जो प्रश्न पडला नीलमताई, तो असा की करुणाताईंनी खूप छान गप्पा मारल्या आहेत या पुस्तकाच्या निमित्ताने तुमच्याशी, पण तुम्हाला लेखन करता येतं हे आम्हाला माहिती आहे, पण हा फॉर्म निवडण्याच्या मागचं कारण काय? खरं तर आधी नीलमताई तुम्ही सांगावं आणि मग करुणाताई ह्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. राजहंस प्रकाशनच्या कडून सन्माननीय श्री दिलीप माजगावकर आणि करुणाताई गोखले मला भेटायला आल्या आणि ते दोघं भेटल्यावरती त्यांनी ही कल्पना मांडली की आम्हाला असं वाटतं की दुर्गाबाई भागवतांच्या अशी ऐसपैस गप्पा असा एक फॉर्मॅट घेतला होता, मग शांताबाई शेळके यांच्यावर तो करायचा होता पण जमला नाही, त्यामुळे तुमचं आत्मचरित्र वगैरेपेक्षा तुमची विविध विषयावरची काय मतं आहेत, काय अनुभव आहेत, हे महाराष्ट्रासमोर येणं फार गरजेचं आहे. आणि एक मी डॉक्टर असल्यामुळे पण आहे, दुसरं एक लक्षात आलेलं आहे की आपल्यापेक्षा ज्यांचा जास्त अभ्यास असतो तर त्यांच्याशी खूप प्रश्नोत्तरं करून वाद करण्यापेक्षा ते म्हणताय त्याच्यात काहीतरी तथ्य असेल असं म्हणून मी माजगावकर आणि करुणा गोखले या दोघांचंही म्हणण्याला आदर केला. आणि एवढी एक चांगली संधी मिळते की ज्याच्यामधून आपल्याला आपले वेगवेगळे विचार मांडता येतील, तर त्या दृष्टिकोनातून व्यक्त व्हावं असं वाटतं. कारण काम करताना व्यक्त झालं की तुमची कामाची शक्ती वाढते, तुम्हाला आनंद मिळतो, इतरांशी तुम्ही कनेक्ट होता, जोडले जाता जे तुमच्या रोज प्रवाहात नाही आहेत. आणि म्हणून हा जो पद्धत आहे चर्चेची गप्पांची, तर ती करणं हे थोडंसं अवघड पण वाटलं, पण दिलीप माजगावकरांनी सगळं दिलेलं स्वातंत्र्य या सगळ्यामध्ये. आणि करुणा गोखले आता असं म्हणजे त्याला आपण म्हणू अत्यंत संवेदनशील, अभ्यासू, काटेकोरपणा, त्याचबरोबर त्यांनी माझी अगदी वैयक्तिक खूप अशी परिचय किंवा मैत्री नव्हती, पण तरीसुद्धा त्यांना माझा प्रवास माहिती होता आणि त्या स्वतः स्त्रियांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत, त्यामुळे त्यांना ताबडतोबच उलट मला असं वाटलं या निमित्ताने आपल्याला एक आयुष्यात स्वतःला वेगळा अनुभव येईल आणि त्यानुसार मी ते हो म्हटलं. आणि हा फॉर्मॅट स्वीकारणं म्हणजे थोडं काही लोक म्हणायचे की ऐसपैस काय, गप्पा नुसता म्हणा ऐसपैस कशाला, पण मी म्हटलं की एकदा तर ठरलंय तर त्या पद्धतीने आपण करावं आणि तशी त्या पुस्तकाला आम्ही सुरुवात केली. करुणाताई, खरं तर हाच प्रश्न म्हणजे फॉर्मबद्दल फॉर्मॅटबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, कारण संपादन लेखन त्याचं तुम्ही केलं आणि गप्पा तुम्ही मारल्या. त्याच्याविषयी मला थोडंसं हे सांगावं असं वाटेल की राजहंसची पहिल्यापासून भूमिका अशी होती की विविध क्षेत्रात अतिशय ठळक काहीतरी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीशी आपण या गप्पा मारायच्या आणि त्या गप्पा ऐसपैसच असल्या पाहिजेत. कारण की त्याला मुलाखतीचं स्वरूप येऊ नये, कारण मुलाखत फार ताशी उघडी अशी असते आणि त्याच्यातनं त्या व्यक्तीचे अनेक पैलू बाहेर येतातच असं नाही आहे. त्यामुळे पहिल्यापासून आम्हाला त्या ऐसपैस या शब्दाचा फार मोह होता आणि आम्ही खरोखर ऐसपैसच गप्पा मारण्याचा कटाक्ष ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आमची भूमिका अशी होती की या पुस्तकाला गौरव ग्रंथाचं स्वरूप येऊ नये किंवा त्या व्यक्तीच्या चरित्राचं स्वरूप येऊ नये. कारण की गौरव ग्रंथ आणि चरित्र याच्यामधनं खरं तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळा त्या व्यक्तीवरती थोडासा अन्यायच होतो. कारण की तिच्या मनात जे काही सल असतात, अपेक्षा असतात, समाधानाच्या बाबी असतात, तिला जे काही समाजाला सांगायचं असतं ते दरवेळी प्रभावीपणे बाहेर येईलच असं नाही. त्यामुळे थोडीशी ही भूमिका आम्ही घेऊनच नीलमताईंना भेटायला गेलो होतो आणि मला सांगायला आनंद होतो की त्यांना आमचा हा फॉर्मॅट आवडला, आमची ही पद्धत आवडली. आम्ही जे चरित्र नाही, गौरव ग्रंथ नाही हे त्यांना आधीच पहिल्या भेटीत सांगितलं, त्याला त्यांनी अतिशय मनापासून होकार दिला आणि अगदी आम्हाला हव्या होत्या तशा ऐसपैस गप्पा मारल्या. खरं तर करुणाताई, तुम्ही जो मुद्दा मांडला तो मलाही पुस्तकाचं वाचन करताना जाणवला नीलमताई, तो म्हणजे की हा गौरव ग्रंथ म्हणा किंवा नुसतं चरित्र नाही,
तर म्हणजे त्यात तुमचं बालपण आहे, त्यात तुमचे जे चळवळीतले दिवस आहे किंवा दलित चळवळीतले दिवस आहे त्या सगळ्यांबद्दल अगदी सविस्तर तुम्ही लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या कालखंडात जेव्हा तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होत्या तेव्हा आता तुम्हाला कोणता कालखंड म्हणात किंवा तुमच्या आयुष्यातलं कोणतं काम, कोणते दिवस असे वाटतात की जे आता मागे वळून पाहताना वाटतात की ते खूप महत्त्वाचे होते? ज्या वेळेला राजकारणात किंवा समाजकारणात खूप काही घडत असतं किंवा आपण घडवत असतो तसा तर भरपूर कालखंड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कशाबद्दल नक्की आपण त्याला महत्त्व द्यायचं, पण मला तरी तटस्थपणाने पाहिलं तर यशवंतराव चव्हाण सेंटरचं काम मी 91 करायला लागले आणि तेव्हापासून मग महिला धोरण, चौथे विश्व महिला संमेलन, तिथून ते मग शिवसेनेत प्रवेश आणि महिला आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद आणि अनेक आंदोलनं मधल्या काळामधली स्त्रियांच्या अधिकाराबद्दलची, कायदे बदलाची, 73 घटना दुरुस्ती त्यावेळेला आली आहे, त्यामुळे 90 ते 98 हा जे 7-8 वर्ष आहेत की ज्याच्यामध्ये माझा निर्णयही झाला शिवसेनेत काम करायचा आणि त्याच वेळेला स्त्री आधार केंद्राचं सुद्धा काम सगळ्या जागतिक स्तरावरतीच सगळ्या सामाजिक संघटनांच्या मध्ये फार मोठे बदल होत होते, त्याच्यामुळे तो काळ मला अतिशय चांगला वाटतो. त्याचबरोबर चळवळीचे दिवस आहे ज्याच्याबद्दल तुम्ही पुस्तकात अगदी सविस्तर गप्पा मारल्यात, करुणा त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत, त्या दिवसांबद्दल या काळामध्ये सुद्धा मला आठवत आहे ना, म्हणजे चळवळीचं स्वरूप थोडं वेगळं असेल पण मानव अधिकाराच्या प्रश्नावरती मोर्चे निघत होते, भूकंप त्या काळात झाला, त्या काळामध्ये सगळं पुनर्वसन महिलांचं करण्याचं आम्ही काम केलं. इतकंच नव्हे तर आरक्षणानंतर स्त्री सरपंचांना झेंडावंदन करू द्यायचं नाही, त्यांनी केलं तर आम्ही गाव बहिष्कार टाकू असं म्हणणाऱ्या एका गावाच्या संदर्भात आम्ही मनोहर जोशींकडे गेलो, जरी त्यावेळेला मी त्या पक्षात नव्हते शिवसेनेत तरी, आणि तिथून सगळ्या सरकारने जी आर काढला की नाही झेंडाबंधन जे आहे ते महिला सरपंचांच्याच हस्ते व्हायला पाहिजे, त्यामुळे चळवळीचं स्वरूप बदललं. पण चळवळीच्या बरोबर ती मागणी एक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनापुरती न मर्यादित राहता विधिमंडळात त्याचे पडसाद यायला लागले, ते धोरणं आणि कायदे म्हणून यायला लागलं. हे एका अर्थाने जे स्वप्न घेऊन आपण चळवळी करतो ती प्रत्यक्षात येण्याचा तो काळ होता असं मला वाटतं आणि म्हणून मला तो आवडतो. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तारही त्याच काळात झाला आणि त्यामुळे चळवळीला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप देणं हे काम या काळामध्ये झालं. काम करत होत्या तुम्ही पण त्या कामाचं जे फलित म्हणा किंवा काहीतरी दृश्य स्वरूपात दिसणं तो काळ होता. खरं तर मला ना करुणाताईंना हा प्रश्न विचारायचा आहे, करुणाताई, की हे पुस्तक वाचताना, खरं तर नीलमताईंना आम्ही जितके वर्ष आम्ही जर्नलिझम मध्ये आम्ही ओळखतो आहोत पब्लिक लाईफ मधल्या व्यक्तींना आपण बघत असतो, पण पुस्तकातनं मला खूप नव्या गोष्टी, म्हणजे बालपणापासूनच्या त्यांचं मुंबईतलं बालपण तिथपासूनच्या खूप नवीन गोष्टी कळल्या. तर त्यांच्याशी गप्पा मारताना आणि त्या गप्पांना च शब्दांकन करताना तुम्हाला असं कुठली गोष्ट जाणवली की अरे नीलमताईंबद्दलची ही गोष्ट वाचकांना महाराष्ट्राला कळलीच पाहिजे जी आपल्याला माहितीच नव्हती, असं काही आहे का सांगण्यासारखं? व्यक्तीच्या मला हे माहीत नव्हतं की त्या ललित लेखन लिहितात, लेखन करतात किंवा कथा लिहितात, पण गप्पा मारताना माझ्या एक लक्षात आलं की यांचं जे सामाजिक कार्य आहे ते तर थोडंफार लोकांना माहिती असतं, पण एक अभ्यासक म्हणून नीलमताई फारशा लोकांना परिचित नसतात असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे स्थानिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्त्रियांच्या संदर्भामध्ये काय काम चाललं आहे, काय नवे विचार मांडले जात आहेत, काय धोरणं होत आहेत, काय मागण्या आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे अभ्यास होत आहेत ह्याचा नीलमताईंनी खूप सखोल अभ्यास केलेला आहे. खरं तर त्याच्यावर एक सतत जागरूक नजर ठेवलेली आहे आणि जे आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर घडतं आहे स्त्रियांच्या संदर्भामध्ये, चळवळीच्या संदर्भात किंवा धोरणांच्या संदर्भात, ते त्या अतिशय तत्परतेने मराठीमध्ये अनुवादित करतात किंवा त्याच्यावरती काहीतरी टिप्पणी करतात. आणि नुसतंच ते नाही तर त्यांचं जे महिलांबरोबरचं काम असतं त्याच्यामध्ये त्याचे ते विचार कुठेतरी उतरवण्याचा त्या प्रयत्न करत असतात. तर ही सगळी जे एक सजग अभ्यासकाची वृत्ती नीलमताईंची आहे आणि त्या वृत्तीतनं झालेलं त्यांचं जे काम आहे ते फारसं समाजाला माहिती नाही आहे. म्हणजे त्या स्त्रियांच्या प्रश्नावर काम करतात हे माहिती आहे, त्या राजकारणात सक्रिय आहेत आणि राजकारणाचा समाजकारणासाठी चांगला वापर करून घेतात हे माहिती आहे, पण त्या फार चांगल्या जागरूक अशा अभ्यासक आहेत आणि त्यांचा अभ्यासक म्हणून हा जो एक पैलू आहे तो आमच्या गप्पांमधनं बाहेर आला त्याचं मला अतिशय समाधान आहे. करुणाताई, आपल्या गप्पांमध्ये विचारायचं राहून जाईल म्हणून मी आधी पटकन हा प्रश्न विचारून टाकते, तो म्हणजे हे पुस्तक वाचताना लक्षात आलं की तुम्ही दोघी गप्पा मारत असाल, तुमचे सेशन्स होत असेल आणि तेव्हा असतील तेव्हा महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती सारखी बदलत होती
आणि नीलमताई स्वतः राजकीय पक्षाचा भाग असल्यामुळे त्या बदलांमध्येही त्यांचा कुठल्या ना कुठल्या संदर्भात सहभाग होता. असं असताना ते सगळं अपडेट करणं, म्हणजे आता शेवटच्या प्रकरणात अगदी अजितदादांचा जो बदल आहे तो सुद्धा मला या पुस्तकात वाचायला मिळाला, तर हे तुम्हाला संपादक म्हणून आणि लेखिका म्हणून किती कठीण होतं की हे राजकारणातले बदल सुद्धा तुम्हाला त्या पुस्तकात आले पाहिजे हे बघायचं होतं. अगदी खरं सांगायचं ना तर खूप आमची पंचायत झाली, म्हणजे लेखिका संपादक आणि खरं तर प्रकाशक म्हणून सुद्धा पंचायत झाली. याचं कारण असं की जेव्हा तो मोठा बदल झाला अजितदादांच्या बाबतीतला, त्यावेळी पुस्तक पूर्ण तयार होतं आणि फक्त फोटो सिलेक्ट करून आता ते पुस्तकाची मुद्रण प्रत तयार करायची आणि ती द्यायची या टप्प्यावरती पुस्तक आलेलं असताना हा मोठा राजकीय बदल झाला. आणि व्यक्तिशः सुद्धा आणि एक राजहंस प्रकाशनची प्रतिनिधी म्हणून सुद्धा हा या बदलावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नव्हतं. दुसरं असं आहे की माझ्या मनात ही पण शंका होती की माझ्या मनात जे या बदलाविषयीचे प्रश्न आहेत किंवा माझी जी काही एक नागरिक म्हणून प्रतिक्रिया आहे ती मी नीलमताईंपुढे किती स्पष्टपणे उघड करू शकेन, ती उघड केली तर ती त्यांना आवडेल का. माझ्या मनात जे काही प्रश्न आहेत, एक सजग नागरिक म्हणून जे काय मला प्रश्न पडत आहेत, ते प्रश्न जर मी नीलमताईंपुढे मांडले तर त्याला ते मोकळेपणाने उत्तरं देतील का, त्यांना ते रुचेल का, ही सुद्धा एक खूप मोठी मला आशंका वाटत होती. पण मी धारिष्ट केलं आणि त्यांना सांगितलं की हा फार मोठा बदल आहे आणि त्याची जर आपण पुस्तकात दखल घेतली नाही तर तो काहीसा एक अप्रामाणिकपणा होईल, तर तसं होऊ नये असं मला वाटतंय. आणि नीलमताईंना माझं मत अगदी पूर्णपणे पटलं आणि मग आम्ही त्याच्यावरती अतिशय खुली चर्चा केली. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं शेवटच्या प्रकरणाचं नाव सुद्धा अगदी जाता जाता असंच आहे आणि त्याच्यामध्ये मी विचारलेल्या बहुतेक सगळ्या प्रश्नांना नीलमताईंनी अतिशय मनापासून उत्तरं दिली आहेत. नीलमताई, खरं तर हा प्रश्न तुमच्यासाठी पण आहे की म्हणजे तुमच्या बाबतीत झालेले बदल आहेतच, त्यात आपण माझ्या कट्ट्यावर ज्या गप्पा मारल्या होत्या त्याचाही उल्लेख या पुस्तकात आहे. त्या कट्ट्यावर तुम्ही जे मनमोकळ्या बोलल्या होत्या त्याबद्दल तुम्ही त्यात बोलल्या आणि नंतर शेवटचा बदल, तर हे सगळं करुणाताईंशी गप्पा मारणं किती कठीण किंवा किती सोपं होतं. एक असं आहे की कोणीही व्यक्ती ज्या वेळेला राजकारणात काम करते, समाजकारणात काम करते किंवा एक तुम्ही माध्यमांमध्ये आहात, तर आपल्या भोवती आसपासचे आपले कुटुंबीय मित्रमैत्रिणी, काही कार्यकर्ते, काही आपले स्टाफमधले लोक आमच्या, त्यातल्या काही मर्यादित लोकांना ह्याची कल्पना असते की काय आपलं चाललेलं आहे. अशा वेळेला ते जसं आपल्यासाठी प्रेम देतात, सहकार्य देतात, त्याला सगळं नाही पण निदान त्याचं एक संकेत त्यांना देणं हे आपलं काम असतं. आणि त्याच्यामुळे उलट आपल्या वाचकांशी जे आपल्याला चाहतात, प्रेम करतात, त्यांच्याशी आपण उत्तरदायित्व असतं आपल्यावर की त्यांनी आपल्याला बंधन घातलं नाही आहे पण आपण स्वतःवरती ते बंधन घातलं आहे. आणि म्हणून अशा वेळेला त्यांच्याशी बोलणं आणि अजून ते समजा असं असतं की त्याचं प्रकाशन आम्ही जूनमध्येच करायचं ठरवलं असतं तर आणि ते होऊन गेलं असतं तर गोष्ट वेगळी होती, परंतु आत्ता ते शक्य होतं. आणि त्या दृष्टिकोनातून ही भूमिका काही जणांशी, अगदी मोजक्या जणांशी मी बोलले विश्वासाने आणि मला करुणाताईंबद्दल ती खात्री होती की त्यांच्याकडून कुठे असं ते चित्रविचित्र पद्धतीने बाहेर जाणार नाही. ते पुस्तकाच्याच मध्ये शब्दशः आम्ही नंतर परत ते तपासलं आणि त्यामुळे ते अवघड अजिबात नव्हतं. याचं कारण असं की मनामधला विचार 4-6 महिने चाललेला होता एका बाजूला जे आहे ते, परंतु जोपर्यंत आपलं मन निश्चित होत नाही तोपर्यंत आपण ते करायचा नाही निर्णय. दुसरं, भारती, मी तुमची आभारी आहे मनापासून तुम्ही आम्हाला बोलावलं दोघी जणी नाही. मुळामध्ये ऐसपैस गप्पा नीलमताईंशी म्हटल्यावर असं माझ्याशी गप्पा मारण्यात काय आहे, तर ते व्यक्ती म्हणून असण्यापेक्षा ज्या प्रवासामध्ये, ज्या लोकांच्या मध्ये जे बदल झालं त्याच्यानंतर आज आपण 3-4 पिढ्यांमध्ये पाहिलं की 2% महिलांचं आरक्षणातून आज आपण 50% बोलायला लागलोय, निदान 33% जाऊन पोचलोय. तर ह्या सगळ्या दशकांमधला बदल जो आहे तो अनेक शतकातला बदल याच्यात काळ झालेला आहे. आणि म्हणून आजची जी पिढी आहे, मग ती 2000 नंतर जन्मलेली असेल तर अधिक भाग्यवान म्हणायला पाहिजे, पण त्याच्या आधीची, खास करून 70-80 मधल्या ज्या सुरू झालं ज्यांचं काम, त्यांच्या दृष्टिकोनातून पण फार मोठं परिवर्तन आपण या 30-40 वर्षात पाहिलेलं आहे. तर अशा वेळेला मला उलट असं वाटलं की याची भूमिका मांडणं आणि दुसरं, एखादी व्यक्ती राजकीयदृष्ट्या पर्याय असे स्वीकारते तर त्याचं काय कारण असेल याचा आपल्याला भावलेली गोष्ट मांडणं लोकांसमोर आवश्यक आहे. आणि म्हणून मला तर असं वाटतं की वाचकांच्या समोर आपण हे नेत आहात सगळं, तर त्यांनी जरूर ते पुस्तक वाचावं आणि ज्या महिलांना आता पुढच्या काळात
राजकारण समाजकारणात अधिक सक्रिय व्हायचं आहे, अधिक समजून घ्यायचं आहे किंवा हे बदललं पाहिजे असं वाटतं, त्या सगळ्यांनी ते वाचून त्याच्यावरती जरूर विचार करावा की निदान त्यांना स्वतःला काय करायचं आहे. त्यामुळे स्वतःच्या मनाशी स्वतःच ऐसपैस गप्पा मारण्यासाठी ऐसपैस गप्पांचा उपयोग व्हावा अशी एक अपेक्षा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की करुणाताईंशी बोलत असताना एका पॉईंट नंतर मी जग काय म्हणेल याची भीती आणि खंत सोडून दिली. कारण मला असं वाटलं की मी जर काही मांडलं नाही तर कोण मांडणार आहे. एक दुसरं म्हणजे खूप आपण ज्यांच्यावर काम केलं आहे त्यांच्यावर टीका करणं फार दुःखदायी असतं, वेदनादायी असतं, पण कधीतरी तुम्हाला त्याचं थोडंफार तर लोकांच्या समोर मांडलं पाहिजे. पण मला सांगायला हरकत नाही आहे की खूप पर्सनलाईज गोष्टी अशा आहेत की ज्या मी मांडले नाहीत किंवा बोलले नाहीत किंवा करुणाशी बोलले पण त्यांना म्हटलं की बाबा आपण हे छापूया नको असं मला वाटतं आहे. आणि त्यामुळे मुद्दामून लोकांपासून लपवून ठेवण्याचा हेतू अजिबात नाही आहे, परंतु त्याच्यात जास्तीत जास्त सामाजिक, राजकीय, भावनिक, वैचारिक हे जेवढं अत्यावश्यक आहे तेवढंच मांडलेलं आहे. नाहीतर तर मग शेवटी शब्दमर्यादा पुस्तकाची आपल्याला सांभावी लागते. आणि हे बदल मांडत असताना अवघड होतंच, परंतु मीडियातल्या किंवा वाहिनीतल्या मुली जशा सगळे प्रश्न विचारतात तसे काही करुणाने विचारले नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलणं सोपं पण होतं. नीलमताई, की हे पुस्तक, त्याच्यात आपण राजकीय घडामोडींबद्दल बोललो की अगदी शेवटच्या घडामोडीपर्यंतच्या घडामोडी, मात्र आत्ता जो बदल झाला तो म्हणजे महिला आरक्षणाचा, एवढं मोठं महिला आरक्षण आणि तुम्ही पूर्ण आयुष्य तुमचं महिलांच्या साठी, त्यांना मिळणाऱ्या अधिकारांसाठी म्हणून काम केलेलं आहे, ते खूप मोठं तुमचं स्वप्न पूर्ण झालं. आता एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्येष्ठ महिला राजकारण्यांपैकी एक आहात, तर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळेल तुम्हाला दिसतंय का ते? तर मला असं वाटतं की जेव्हा जनाधार जोरदारपणाने उभा राहील आणि त्या जनाधारातून महिला निवडून येत आहेत, त्या महिलांच्या मतदानाच्या वरती सर्व पक्षांना असं वाटेल आणि महाराष्ट्राला की बाबा आपल्याकडे अशी व्यक्ती असावी, तर ती वेळ येऊ शकते. पण मी दुसरं असं म्हणेन की काही मेन स्ट्रीमिंग ऑफ द जेंडर इश्यूज, स्त्री प्रश्नाला फक्त महिला बालविकास पुरता मर्यादित नाही आहे. माझा आता प्रयत्न चालला आहे की बाकीचे सुद्धा जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण ही मध्यवर्ती सूचना घेऊन त्याची अंमलबजावणी झाली तर ती चांगली राहील असं मला वाटतं. पण फक्त महिलांनी मनातले मुख्यमंत्री राहू नये, आपल्या आपल्याच ठिकाणी आहेत तिथे चांगलं स्वतः काम करावं असं मला वाटतं. खरंच खूप तुमच्या दोघींशी गप्पा मारायला खूप मजा आली. पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा झाल्यात, पण एक वेगळा तुमच्या व्यक्तिमत्वाचा पैलू सुद्धा त्या निमित्ताने आमच्या समोर उलगडला जातोय. वाचकांनाही ते तसंच वाटत असेल. पुस्तक येऊन अगदी 2-3 आठवडेच झाले, त्यामुळे या पुस्तकाला खूप प्रतिसाद मिळावा यासाठी करुणाताई तुम्हाला राजहंस प्रकाशनकडे उपलब्ध असेल हे पुस्तक. नाही, ते बाकी पुस्तकांच्या दुकानातही उपलब्ध आहे, आता झालेलं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचावं आणि याला छान प्रतिसाद मिळावा यासाठी तुम्हाला दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्या आनंदाचं पानमध्ये खास या पुस्तकाविषयी बोलायला तुम्ही दोघींनी वेळ दिला म्हणून तुम्हा दोघांचेही आभार. धन्यवाद. नीलमताई आणि करुणाताई यांच्याशी गप्पा झाल्यानंतर आता या आठवड्याच्या टॉप 5 पुस्तकांविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि ते सांगतायत मुंबईतल्या आयडियल बुक डेपोचे प्रशांत सोलीम. नमस्कार, मी प्रशांत जनार्दन सोलीम, आयडियल बुक डेपो दादर येथील. या आठवड्यातील मी तुम्हाला टॉप 5 पुस्तके सांगणार आहे. प्रथम क्रमांकाचे पुस्तक आहे बहिर्जी नाईक. डॉक्टर राज जाधव या लेखकाने लिहिलेले हे पुस्तक व नाविन्य प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक इतिहासामध्ये डोकावताना आपल्याला बहिर्जी नाईक हे पात्र नक्कीच आपल्याला आढळते, तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तक आहे दुर्दम्य. मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहिलेले हे पुस्तक व राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला आपल्या देशातील सैन्य हे जगामध्ये उत्तुंग शिखरावर पोचलेले आहे, तर ते कशा प्रकारे पोचले यामध्ये कित्येक जणांचा बहुमोल वाटा आहे ते या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचे पुस्तक आहे सगे सोयरे. अनिल खैरे लिखित, समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक. आजपर्यंत आपण बघितलं होतं की लहान मुलांचे अनाथाश्रम असतात, तसेच वृद्ध लोकांचे वृद्धाश्रम असतात, परंतु या लेखकाने व या व्यक्तीने प्राण्यांचेसुद्धा अनाथालय चालू केलेलं आहे, त्याचा संपूर्ण आढावा आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकाचे पुस्तक आहे ज्याने कहा गए वो दिन. बाबू मोशा या लेखकाने लिहिलेलं व संधिकाल प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक. पाचव्या क्रमांकाचे पुस्तक आहे सेलिब्रेशन ॲट 60. अनिल पाटील या लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक.
या पुस्तकामध्ये आपल्याला आपण आयुष्यभरात विशिष्ट वयानंतर आपण सेवानिवृत्त होतो, तर सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्य आपण कसे घालवावे याबद्दल आपल्याला या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तर ही या आठवड्यातील आपली टॉप 5 पुस्तके आहेत, ही आपल्याला आयडियल बुक डेपो दादर येथे सहज उपलब्ध होतील। धन्यवाद। तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं। आज आपण गप्पाई मारल्या त्या एका वेगळ्या पुस्तकाबद्दल। नेहमी आपल्यासमोर म्हणजे पब्लिक लाईफमध्ये असलेल्या व्यक्तीची वेगळी ओळख अशा पुस्तकांमधनं होते, आणि म्हणून तर अशा पुस्तकांचं वाचन आवश्यक असतं। म्हणूनच वाचत रहा। धन्यवाद। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।